या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत. 100% कॉटनमधील फॉर्मल शर्ट्स, ट्राउजर्स, जीन्स, टी शर्ट्स, कॅज्युअल्स तसेच पार्टीवेअरच्या 1000+ अधिक डिझाईन्ससाठी नंदुरबार शहरात दाखल झाले आहे कॉटन किंग आनंद कलेक्शन SBI मेन ब्रँच जवळ नंदुरबार. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत. वेल्वेट पेन्सिल मशीन विकत घेण्यासाठी आजच संपर्क करा विराज एंटरप्राइजेस, प्लॉट नंबर 20, गोपाल नगर, जुनी RTO ऑफिस जवळ, पॉल ऑटो गॅरेज, धुळे रोड, नंदुरबार. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत. निलांजन कोचिंग क्लासेस, लोकमान्य कॉलनी, GDB कॉलेज रोड, नंदुरबार. मोबाईल नंबर 8889883 12, 9156873048. खानदेश मधील थेलारी समाजाने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नंदुरबार येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र थेलारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवदास भाऊ वाघमोडे यांनी ही घोषणा केली. 72 वर्षे उलटून देखील थेलारी समाजाला न्याय मिळाला नाही, त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा या समाजातर्फे देण्यात आला आहे. 72 वर्षांमध्ये जे थेलारी समाजाला जे मूलभूत योजनांचा अधिकार मिळायला पाहिजे होता तो आज तागायत मिळालेला नाही आहे. वाडीव खेलारी समाज बऱ्यापैकी वाड्या वस्त्यांवर राहतो. तिथं वस्ती शाळा, पाण्याची सोय, विजेची सोय आणि रोडाची सोय. दुसरी गोष्ट, 1 जमीन खेलारी समाज 72 वर्षापासून मागणी करत आहे की 1 जमीन 1 चराईसाठी मिळायला पाहिजे किंवा 1 पासेस मिळायला पाहिजे. त्या 72 वर्षामध्ये आज तागायत मिळालेलं नाही आहेत. म्हणून खेलारी समाज जो 72 वर्षात इतके नित्यनेमाने मतदान करत होता, आज खेलारी समाजाने एकत्र येऊन असा निर्णय घेतला आहे की बा 72 वर्षात जे आपले प्रश्न निकाली निघाले नाहीत, ते निकाली काढण्यासाठी किंवा लोकप्रतिनिधींपर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी आपण कुठेतरी मतदानावर सर्वांनी बहिष्कार टाकला तर जेणेकरून आपला आवाज प्रशासनापर्यंत जाईल किंवा लोकप्रतिनिधींपर्यंत जाईल आणि आपले कुठेतरी प्रश्न सुटण्यास सुरुवात होईल. याच्याकरता सर्व खेलारी समाजाने एकमताने वाड्या वस्त्यांवर मिटिंगा घेऊन सनी महाराष्ट्र खेलारी महासंघ ह्या संघटनेच्या अजेंड्याखाली सर्वांनी येणाऱ्या नंदुरबार लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचं ठरवलेलं आहे. आणि ते मी असं जाहीर करतो की महाराष्ट्र खेलारी महासंघाने त्याला दुजेरा देऊन सनी जोपर्यंत आमचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत कुठलाही समाज मतदानासाठी मतदान केंद्रावर जाणार नाही.